महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्याध्यक्षपदी आमदार प्रणिती शिंदे यांची निवड झाल्याबद्दल पक्षाचे नेते, नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त करत शुभेच्छांचा वर्षाव केला. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीची नवीन कार्यकारिणी शुक्रवारी जाहीर झाली. प्रदेशाध्यक्षपदी नाना पटोले यांची निवड करण्यात आली आहे, तर सहा कार्यकारी अध्यक्ष निवडण्यात आले आहेत. या सहा कार्यकारी अध्यक्षांमध्ये सोलापूरचे आमदार प्रणिती शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. आमदार प्रणिती शिंदे यांच्या कामाची दखल घेत काँग्रेसनं ही मोठी जबाबदारी प्रणिती शिंदे यांच्यावर सोपवली आहे. या अगोदर माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी काँग्रेसचं प्रदेशाध्यक्षपद सांभाळलं आहे. त्यानंतर आता त्यांच्या कन्या आमदार प्रणिती शिंदे यांना पक्षातील महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. आमदार शिंदे या गेली तीन टर्म निवडून येत आहेत. आपल्या कामाच्या जोरावर मोदी लाटेतही त्यांनी आमदारकी टिकून ठेवली आहे. सोलापूर शहरातील अनेक प्रश्न आमदार प्रणिती शिंदे यांनी सोडवले आहेत. विडी, यंत्रमाग, बांधकाम कामगारांसाठीचं त्यांचं काम उल्लेखनीय आहे. विधानसभेतील त्यांचं कामही सर्वश्रुत आहे. तरुण आणि अभ्यासू नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीनं आमदार प्रणिती शिंदे यांच्यावर ही जबाबदारी सोपवल्यानं जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उल्हासाचं वातावरण पसरलं आहे.